भारतीय सैन्यातील जवानांप्रमाणे कर्तव्य बजावताना देशभरातील पोलिसांनी दिलेली कुर्बानी याद करण्याचा दिवस म्हणजे 21 ऑक्टोबर. संपूर्ण देशात हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळण्यात येतो. आज नाशिक मुख्यालयाच्या वतीने पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सैन्यातील जवानांप्रमाणेच पोलीस देखील आपल्या जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत असतात. देशभरातील अशा वीर शहीद पोलीस जवानांना आठवण करण्याचा दिवस म्हणजे पोलीस स्मृती दिन. 21 ऑक्टोबर 1959 रोजी CRPFचे पोलीस सब इन्स्पेक्टर किरण सिंग यांच्या नेतृत्वात अक्साई चीनच्या दुर्गम भागात 16,000 फुटांवर असलेल्या हॉट स्प्रिंग्स या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चीनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूंविरोधात लढा दिला. देशभरातील अशा वीर शहीद पोलीस जवानांना आठवण करण्याचा दिवस म्हणजे पोलीस स्मृती दिन. त्यामुळेच या दिवशी या शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. आज 21 ऑक्टोबर असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त श्री राजाराम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस कवायत मैदान इथे स्मृती दिन संपन्न झाला. देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी कधी नक्षलवाद्यांच्या विरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून सतत जागरूकपणे आपली सेवा बजावताना कर्तव्यात जराही कसूर न करता मागील वर्षात वीरमरण प्राप्त झालेला पोलीस अधिकारी व जवान यांच्या स्मरणार्थ पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी राजाराम माने यांनी पोलीस दिनाची माहिती सांगून आदरांजली वाहिली. गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 जवानांच्या तुकडीवर चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. हॉट स्प्रिंग येथे झालेल्या हल्ल्यामध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करताना या शूर जवानांना वीरगती प्राप्त झाली. तेव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस आपल्या देशामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. मागील वर्षभराच्या काळात आपले कर्तव्य पार पाडताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या दिवशी विशेष पोलीस परेडचे आयोजन करून श्रद्धांजली वाहिली जाते. सन 2018-19 या वर्षी भारतातील विविध दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभराच्या काळात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. या सर्व शहीदांचे स्मरण करून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. या प्रसंगी विशेष पोलीस परेडचे आयोजन देखील करण्यात आले होते. देशातील सर्व वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांची नावे पुकारण्यात आली. तदनंतर या शहीद पोलीस जवानांना सशस्त्र सलामी देण्यात आली. तसेच विशेष पोलीस धून वाजवून या शहीदांना मानवंदना देण्यात आली. सलामीच्या वेळी 2
मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करत. यावेळी उपस्थित श्री राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर प्रमुख अतिथी यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंचावर यावे. सर्व निमंत्रितांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या जागेवर आसनस्थ व्हावे. या सर्व शहीद पोलीस जवानांना 9 न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.